हाँ बोला सर. हां बोलो, मगाशी तुम्ही फोन केला होता ना? हो, मी हां, फोन केला तेव्हा मी होता. रेंज मध्ये नव्हतो, त्याच्यामुळे काही ते आवाज येत नव्हता. बोला काय, आता काय समस्या आहे तुमची, सांगा आता निवांतपणे. मी हाँ तर मी ते एस टी ऑर्डर ठाण्यात घेऊन गेलो होतो, तर त्याने घेतला नाही. ते म्हणत होते की तुम्ही ग्रामपंचायतलाच द्या, असं म्हणत होते बाबा. काय स्टे ऑर्डर मध्ये काय उल्लेख आहे? उल्लेख आहेच की आपण एवढ्या वर्षापासून इथे राहून राहिलो बा, तर यांचे म्हणजे कुठं नाही यावं. बरं बरं, सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा. माझं नाव चंद्रशेखर शिवराज वारके, आईच्या नावाने केस पुटअप केली होती मी. अच्छा, किती वर्षापासून तुम्ही सातगाव मध्ये राहता? मी 1997 मध्ये पुनर्वसन झालं सर आमचं, आणि पुनर्वसनच्या आधीपासून मी तिथे राहत आहो म्हणजे मूळचे आता. तुम्ही सातगावचेच? हा, मूळचे सातगावचे, वार्ड नंबर 4 दुधाळा, आम्ही तिथलेच आहो. बरं, आता आता तुम्ही तिथले मूळचे रहिवासी आहे, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मग तिथे? आता आम्हाला हे खाली करून मागत आहेत ना, कोण मागत आहे खाली करून? ग्रामपंचायत. ग्रामपंचायत? अच्छा, तुम्ही मग त्यांना पत्र वगैरे दिले का ग्रामपंचायतला? हो, दिले आहे ना, त्यांना पत्र दिले आहे. केस चालू आहे म्हणून त्याच्या वकिलनाम्यावर पत्र दिलं आहे त्यांना. आता माझ्या एस टी ऑर्डर भेटलो होता, तर माझ्या एस टी ऑर्डर मला 3 दिवस झुलवलं त्याने, घेतलंच नाही ग्रामपंचायतला माझ्या. तर कोर्टाने आदेश केले आहेत म्हणते ते तोडण्याचे. हो, तर आपली केस सर सिव्हिल कोर्टात चालू आहे ना, त्यांना ऑर्डर सुप्रीम कोर्टाचा आहे, नाही, सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर नाही आहे त्यांना. हाय कोर्टाचा की काहीतरी असं आहे वाटते ना. तर आपला म्हणजे कसं आहे की आपलं सिव्हिल मध्ये चालू आहे केस, तर सिव्हिल कोर्टात निर्णयच नाही दिला, तर हे लोक आपल्या घराला कसं हात लावायला पाहिजे. हो, नाही पण तुम्हाला स्टे ऑर्डर दिला आहे ना? अच्छा, असे किती लोकांना दिलाय? असे आम्ही 2 जण दुधाडेतले, आणि बाकी नाही आहेत. बाकीचे म्हणजे कसं केस रिजेक्ट झाले त्यांच्यावाल्या, अपर ऍक्टिव्हमेंट टाकलं होतं. आणि अतिक्रमण हटवायच्या नोटिसा कधी आल्या तुम्हाला? आम्हाला अतिक्रमण हटवायची नोटीस आता 2 महिने झाले. अच्छा, हां, आता कधी आहे तारीख? माझी वाली म्हणजे माझी तारीख अतिक्रम काढण्याची तारीख कधी आहे? आजची, उद्याची 24 तारीख. उद्याची 24 तारीख. 24 म्हणजे एप्रिल. तर आता तुम्ही मूळचे रहिवासी तिथले आहे आहे, आणि ते त्या दिवशी आमच्या सरपंचासोबत सुद्धा बोलणं झालं. हां, सरपंचांनी आम्हाला तेच सांगितलं की आमची जे मूळचे जे रहिवासी लोक आहे, आमची त्यांना काही अडचण नाही आहे, कारण मी माझ्या मूळच्या गावच्या लोकांसाठी करतो आहे, पण जे बाहेरून लोक आलेले आहे, हा बाहेरून येणाऱ्या लोकांचा विषय आहे. जर समजा बाहेरून जर येऊन इथं लोक आंदोलन करतील, तर आमच्या मूळच्या लोकांना घेऊन मी मोठं आंदोलन करीन, असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्ही तर मूळचेच आहे मग त्या गावचे. हो, तर तेच तर म्हणणं आहे सर. तो तुमच्यासोबत बोलला येईल, करता येईल असं काम आहे त्याचं वाला. जो काही तुमच्यासोबत बोलला सगळं म्हणजे कसं, तुम्हाला दाखवलं की मी गावच्या हिताचा हाव, पण तो गावचा हिताचा आहेच नाही. तो गावकरीच्याच मागा लागून जे गावात बसलेले लोक आहेत, ज्यांना भेटला नाही, किंवा कोणाचे परिवार मोठा झाला, तर कसं असते की वाळी भूखंडाचे हे असते, तर त्या लोकांना वाळी भूखंड हवा होता, तर ते लोक बसले बिचारे. आता आम्ही बघा, माहित आहे का, 2001 पासून मी तहसीलदाराला अप्लिकेशन देत गेलो, आणि सगळ्या तहसीलदारा जितके अप्लिकेशन मी दिले आहे, सगळं माझ्याकडे बंच आहे, पण आजपर्यंत सुनवाई झाली नाही. आता हा इथे म्हणजे खेळ कसा आहे की जेवढे पुंजेवादी लोक आहेत, त्यांचे पूर्ण म्हणजे एक लिस्ट बनली आहे भूखंड वाटपची. अच्छा, हा, आणि ते तहसीलदारांनी त्यांना काय आदेश दिला होता की तुम्ही पहिले भूखंड खाली करा, मग आम्ही प्लॉट वाटप होऊ. आता प्लॉट वाटप भी होतील सर, तर माहित आहे गरिबाचं पूर्ण नुकसान आहे. कुणाच गरिबाला काहीच मिळणार नाहीये. मग कोणाला मिळणार आहे मग? जे पुंजीवादी लोक आहेत, जे ज्यांना डबल डबल प्लॉट मिळाले, त्यांचे जे पैसेवाले लोक आहेत, त्यांची सगळी साठगाठ होऊ नये. म्हणजे तुम्हाला काय असं वाटतं का सरपंच मोठ्या लोकांसाठी करताय म्हणून? हो, मोठ्या लोकांसाठीच करतो तो. तो आपल्या गरिबाच्यात ऐकतच नाही. मी साधं सर माझ्या आईच्या निराधारचा फॉर्म साठी गेलो होतो, एक कालम असते ग्रामपंचायत भरून द्यावं लागते, मी त्याच्याकडे गेलो. तो म्हणे सरळ त्याला म्हणलं की मी हा कालम भरून नाही देत. सांगा, म्हणजे तो एवढा गरिबाचे म्हणजे कसा वाईट सोचतो. नाही पण तरी निवडून येते ना मग सरपंच? निवडून येते म्हणजे कसं झाला की तो असा आला निवडून, लोकांना असं वाटलं होतं की नाही बा चांगला चांगला कार्य करण, हे झालं मोदी सरकार सारखं अच्छे दिन आएंगे, आणि यानं आता अच्छे दिन दाखवले आम्हाला, अशी किस्सा झाली. आणि जो आमच्या वार्डातले जे मेंबर आहेत, ते बी सर कसे आहे की सब त्याच्या फेवर नाही, कोणी ऐकत नाही, मेंबर नाही ऐकत नाही, उपसरपंच ऐकत, कोणी ऐकायला खाली नाही आहे. बाकीचे उपसरपंच वगैरे बाकीचे मेंबर या लोकांच्या बाजूने आहेत का मग?
ते सगळे सरपंचाच्याच बाजून आहे, त्याला भेटतात. तो काय करतो की अगर कोणी विरोधात गेला की त्यांना माणसाला मारतो तो. अच्छा मारतो, हा म्हणजे दबाव टाकतो का? दबाव टाकतो त्याच्यानं सगळे, कसं त्याला दांजरून आहेत पुढे मेंबर. म्हणजे जसा तो म्हणाल तेच होते, त्याच्या विरोधात कोणी जात नाही, असा खेळ आहे. सरपंच तर ते आपल्या गावच्या हितासाठी करतो असं म्हणणं आहे त्यांचं. मी सर मी त्याच्या थेच स्टेटमेंट ऐकलं ना मी काल फोनवर, तुमच्यासोबत जी चर्चा चालू होती ना, मी थेच ऐकली. तर म्हणलं हा आता पूर्ण म्हणलं खोटं सांगत आहे म्हणून मी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला. काय आता ते काय मोठा गाववाल्याला घेऊन आंदोलन करतील का मग? ते करू शकत नाही. गाववाले येतील का त्यांच्यासोबत? नाही 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 नाही, त्याच्यासोबत येणारे आहेत ना ते पुंजीवादी लोकच येतील. आता आमच्यासारखा माणूस खरंच जाईल का सर, जो आमचं घर तोडायचा विचार करतो, आमच्यासारखे लोक जाते का त्याच्या पाठीशी? असे कितीक लोक आहेत ज्यांचे घर तुटणार आहे? तरी असतील 50-60 लोक असतील सर. बाकीचे लोक तर 300-350 सांगतात. नाही, ते 350 लोक म्हणजे तिकडे झोपडपट्टीमध्ये आहे, जे हरितपट्ट्यात बसलेले आहेत ना. अच्छा, हे हरितपट्ट्यात बसलेले हे वेगळे आहे? ते वेगळे आहेत. आणि तुम्ही जे बसले ते कुठे बसले तुम्ही? आम्ही गावातल्या भूखंडावर बसलो. अच्छा, तुम्ही गावातल्या भूखंडावर बसले, तुमच्यावरही पण अतिक्रमण आहे मग? हो. अच्छा. यांना काय म्हटलंय तुम्हाला की मी आधी गाववाल्याचा विचार करेल, आणि हा गाववाले उठवायच्या कोशिश मध्ये लागलेला आहे. मग सांगा बरं, हा खरंच गाववाले का विचार करणार आहे? तुमच्यासोबत बोलतोय एक, करतोय एक. आता तुम्ही तुम्ही आता कोर्टामध्ये आहे, तुमची केस आहे ना? हो. आता कोर्टामध्ये केस आहे तर कोर्टाचा निकाल येईपर्यंत तुम्हाला आता स्टे मिळाला आहे तर तुम्हाला ते हात नाही लावू शकतील ना? पण ते स्टे ऐकायलाच तयार नाही, माझ्या स्टेच नाही घेतला त्याने. आता माझ्यापाशीच स्टे आहे. कारवाईला जेव्हा येतील तुम्ही, त्या लोकांना कारवाईला येतील तेव्हा दाखवा ना तुम्ही. हो, तर ते का म्हणतात माहितीये का सर? म्हणतात आम्हाला आदेश आहे म्हणजे कोर्टाचा. सुप्रीम कोर्ट की हायकोर्ट का म्हणतात? सुप्रीम कोर्टाचा आदेश. कोणत्या तारखेला स्टे मिळाला आहे? आता मला तारीख बघायला लागेल, 3-4 दिवस झाले मला. म्हणजे ठीक आहे, 3-4 दिवस झाले तुम्हाला? हा, नाही जास्त झाले असतील. त्याच्यानंतर मला म्हणजे मग कोर्टातून पुन्हा एक नोटीस जाहीर केला ग्रामपंचायतसाठी की तुम्ही 27 तारखेला जी तारीख आहे माझी वाली जून महिन्यातले, तुम्ही त्या तारखेला हजर व्हा ग्रामपंचायत. तो भी नोटीस नाही घेतला यांनी. तुमचे वकील असेल ना, वकिलांना तुम्ही सगळी माहिती दिली का? हो, वकिलाला सांगितलं मी बघाशी. वकील म्हणे त्यांना येऊ द्या म्हणे घरी म्हणे, कोण येते, कोणते अधिकारी येते, त्यांचे नाव हे कर म्हणे, आणि मला सांग म्हणे, पाहू म्हणे त्यांच्यावर मग केस दायर करू म्हणे. आपण तुझ्या घराला कोणी हात लावू शकत नाही म्हणे, कारण कोर्टाचे आदेश आहे म्हणे. बरोबर आहे. कोर्टाचे आदेश अगर उल्लंघन करतील तर हे लंबायत जातील म्हणे. असं म्हणत आता तुमची काय म्हणजे मागणी काय आहे? जशी तुमची ग्रामपंचायतला म्हणा किंवा इतर जिल्हाधिकारी तहसीलदार यांना काय तुमची नेमकी काय मागणी आहे? आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला 1500 स्क्वेअर फूट जागा आम्हाला देण्यात यावी. जसं इरिगेशन डिपार्टमेंटने भूखंड वाटप केले सगळ्याला. आता आमच्या गावामध्ये कसं झालं साहेब की एक एक बाई बाहेरची आली होती, बाहेर गावची बालाघाटकडली बाई येते लिंगायत राऊत. ते पुनर्वसन होवाच्या आधी 1-2 महिने आधी आमच्या गावात म्हणजे शेतीची मजुरी करायला आली. तिला भूखंड कोणत्या कायद्याने दिला यांना, त्यांची कोणती प्रॉपर्टी गेली होती, त्यांची कोणती प्रॉपर्टी? हा, तिला भूखंड मिळाला, तिने भूखंड विकला बी. आम्ही मूळचे रहिवासी असून आम्हाला भूखंड नाही मिळणार. तुम्ही मूळचे रहिवासी असून सुद्धा तुमच्या भूखंडावर कारवाईची? हा, असे गाव. हा, ह्या गावामध्ये असा घोळ झालेला आहे पुनर्वसन वाटपच्या वेळेस की जे लोक नव्हते इथले, ते तेलरांधे गुरुजी होते बुट्टीपूर इथले, त्यांना बी भूखंड दिला. म्हणजे इथच्या अधिकाऱ्यांना काय केलं की पैसे खाऊन घुसखोरी करून वाटप केला. जो गरीब होता तो बिचारा त्याच्या अन्याय झालेला आहे. तुम्ही मग तक्रारी केल्या असेल ना जिल्हाधिकाऱ्यांना, झालं तहसीलदारांना, झालं झालं? तेव्हा सर कसं झालं की तेव्हा मी लहान असताना मला काही समजतच नव्हतं, पण जसा आपण मोठं झालो बा आपल्याला समजते. आता केली असेल ना तुम्ही मग तक्रारी? हा, अर्ज केलेली आहे, पण त्या अर्जावर आपल्या काही सुनवाई नाही होत. माझ्याकडे पुरा बंच आहे. आजपर्यंत जेव्हा जेव्हा भूखंड वाटपची जे निघाले प्रोसिजर, त्यांचा मी अर्ज करून त्यात गेलो आणि सगळा बंच माझ्यापासून बनून आहे, तरी सुनवाई नाही झाली. अशी समस्या आहे सर आपली. बिलकुल. आता हे जे माझं तुमच्यासोबत जे बोलणं झालेलं आहे हे तुमची समस्याच आहे. तुम्ही आम्ही आमच्या WS न्यूजच्या माध्यमातून तुमची आम्ही समस्या ऐकून घेतली आहे. तुम्हाला जर वाटत असेल का हे तुमची आवाज जसाच्या तसा
जसं सरपंचाचं आम्ही लोकांना काय म्हणणं आहे ते ऐकवलं, जर तुमचंही जरी म्हणणं जर समजा ऐकवायचं असेल तर तुम्ही जर म्हणत असाल का बाबा आमचं सुद्धा हे म्हणणं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर तुम्ही उद्या चालवा आमच्या चॅनलला, तर आम्ही चालू शकतो. फक्त तुम्ही सांगा. ठीक आहे ना सर, चालवा ना सर, चालवा बिल्कुल. आणखी सर एक गोष्ट आहे पुन्हा बघा, हा का म्हणतो की मी गाववाल्याच्या रोजीसाठी रोजीरोटीसाठी विचार करतो. ठीक आहे, आता येणं आज फंडा असा गेलाय की जे लोक फुटपाटवर बसून आहे रोज मजुरी करणारे, आज सगळ्या जे दुकानं तो उचलायला त्यानं सांगितलंय. आता मला सांगा सर की आता हे आज दुकानं अगर उचलते उद्या लोकांच्या पोटावर लाट पडून राहिली ना, पोरं शिक्षणवाले आहेत, कोणाच्या दुकानाच्या भरशावर पोट पाणी आहे, आता लोक बेरोजगार नाही होतील का, नुकसान नाही होईल का, मग सांगा. नाही आता तुम्ही शासनापर्यंत पोहोचवा या सगळ्या गोष्टी तुमच्या वकिलाच्या माध्यमातून. आणि तुमचा प्रश्न कोर्टात आहे तर आता कोर्ट काय निर्णय देईल तुमच्या केसवर त्यावर अवलंबून आहे, नाही का? हो, पण सध्या तरी तुम्हाला स्टे जर मिळाला म्हणता, तुम्ही सांगता, तुमच्या सांगण्यावरून आम्ही सांगतो, जर स्टे मिळाला असेल तर तुमच्या ज्या भूखंडावर जे अतिक्रमणाची कारवाई ते करणार नाही, करायला नाही पाहिजे त्यांनी, नाही का? आता हो चला ठीक आहे. आता एकंदरीत तुमचा आम्ही आवाज आमच्या WH न्यूजच्या माध्यमातून लोकांपर्यंत शासनापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करीन. तुम्ही WH न्यूज सोबत संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. सर प्रयत्न करा, पाठवा सर तुम्ही, कारण की बहुत अर्जंट आहे, गरजेचं आहे. आमचं काम कसं आहे, तुमचा आवाज आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहते. आम्ही निर्णय तर देऊ शकणार नाही, आम्ही नाही निर्णय नाही सर, पण तुमची मागणी आहे, जे समस्या आहे ते आहे, आम्ही शासनापर्यंत पोहोचण्याचं आम्ही एक माध्यम आहोत. हा तर ते कसं शासनापर्यंत माहीत झालं पाहिजे ना की गाववाल्यावर किती अन्याय अत्याचार होते, हा एक बोलतो करतो ये. नक्कीच नक्कीच, तुम्ही आता त्या गावचे मूळचे रहिवासी आहे म्हणता ना? हो हो ठीक आहे ना, मूळचे रहिवासी आहे तर तुमचं तिथे तुम्हाला तिथे भूखंड द्यायला पाहिजे. हो नाही का? चला धन्यवाद तुमचं, तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधल्याबद्दल. ठीक ठीक सर, धन्यवाद सर तुम्हाला.